माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांना आपण फूड सेफ्टी या फिफ्थ लेसनला लास्ट व्हिडिओमध्ये सुरुवात केली होती ज्यामध्ये आपण फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉयलेज फूड स्पॉइलेज क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह फूड वेस्टेज ह्या गोष्टी अभ्यासल्या आहेत आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट कवर करणार आहोत सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ सेशनला वॉट कॅन यू डू टू प्रिव्हेंट फूड वेस्टेज अँड स्पॉलेज अन्न वाया जाऊ नये अन्न खराब होऊ नये त्याची नासाडी होऊ नये म्हणून तुमचा रोल काय असतो तुम्ही कुठल्या रोलमध्ये असतात काय वाटतं तुम्हाला काय केलं पाहिजे काय भूमिका तुम्ही बजावत असतात ते एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला नंबर वन सर्व युअर सेल्फ ओनली ॲज मच ॲज यू कॅन इट तेवढंच घ्या अन्नामध्ये जेवढं आवश्यक आहे आणि तुम्ही खाऊ शकता नंबर टू अवॉइड ओव्हर कुकिंग फूड अन्न जास्त वेळ शिजवू नका नंबर थ्री अवॉइड थ्रोइंग अवे लेफ्ट ओव्हर फूड रियूज इट इन अ प्रॉपर वे शिल्लक राहिलेलं अन्न लगेचच फेकून देऊ नका योग्य पद्धतीने त्याचा पुन्हा वापर करता येतो का बघा नंबर फोर बाय ओनली ॲज मच ग्रेन व्हेजिटेबल्स फ्रुट्स मिल्क ॲटसेट्रा ॲज यू नीड अवॉइड द टेम्प्टेशन टू मेक एक्सेसिव्ह परचेसेस बघा जेवढं आवश्यक आहे तेवढंच फळे भाज्या अन्नपदार्थ अन्नधान्य एवढंच खरेदी करा की ज्याची तुम्हाला गरज आहे अधिकचा स्टोरेज करून ठेवू नका खरेदीचा अधिकचा मोह टाळा नंबर फाईव्ह स्टोअर ग्रेन्स अँड अदर पेरिशेबल फूड स्टेप्स लाईक व्हेजिटेबल्स फ्रुट्स मिल्क ॲटसेट्रा यूजिंग प्रॉपर मेथड्स योग्य प्रकारच्या साठवणूक करण्याच्या पद्धतींचा वापर करा अन्नधान्य आणि इतर ज्या तत्सम पदार्थ आहेत त्यांचा योग्य पद्धतीने साठवणूक जर केली नाहीत तर ते खराब होऊ शकतात जसं की फळे भाज्या दूध इत्यादी नंबर सिक्स चेक द एक्सपायरी डेट ऑफ बॉटल्ड कॅन्ड पॅक्ड फूड अँड यूज विद इन दॅट टाईम जे काही सील्ड डबे किंवा बाटल्या तुम्ही यूज करता दुकानांतून घेता त्याचा वापर करण्याच्या आधी ह्या पॅक्ड डब्यांमधले आणि बाटल्यांवरचे तारीख एक्सपायरी डेट हे नक्की चेक करा आणि जर त्याची तारीख शिल्लक असेल तरच ते वापरा अन्यथा तारखेनंतर अशा प्रकारचे पदार्थ वापरू नका नंबर सेवन इट ऑल द फूड दॅट यू हॅव सब युअर सेल्फ ताटात जेवढं काही आहे तेवढं सर्व संपवा ताटात उष्ट अन्न पडू देऊ नका ऑब्झर्व अँड डिस्कस विचार करा आणि एकमेकांमध्ये चर्चा करा व्हॉट कॅन वी डू टू अवॉइड यूज ऑफ राईस ग्रेन्स ॲज अक्षदा अँड टू प्रिव्हेंट वेस्टेज ऑफ फूड ड्युरिंग वेडिंग फीस्ट लग्नाच्या समारंभांमध्ये अक्षता तांदूळ म्हणून आपण त्याचा वापर करतो तांदूळांचा अक्षता म्हणून वापर करतो तर मग तांदूळ व अन्न पदार्थांचा टळेल अपव्ययी टळेल असं आपल्याला काय करता येईल तर याच्यासाठी आपल्याला स्वतःची मतं इतरांना सांगून त्यांचीही मतं ऐकावी लागतील आणि सगळ्यांनी मिळून चर्चा करावी लागेल आणि या प्रश्नावरती आपल्याला कन्क्ल्युजन्स काढावे लागतील सिक्स्टीन्थ ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर काय आहे वर्ल्ड फूड डे जागतिक अन्न सुरक्षा दिन टू वर्क टुवर्ड्स फूड सिक्युरिटी अँड अवॉइड फूड वेस्टेज अन्नाची नासाडी टाळणं अन्नाची सुरक्षा करणं ह्यासाठी ह्या दिवसाचं अनन्य साधारण आहे जागतिक अन्न सुरक्षा दिन हा सोळा ऑक्टोबरला साजरा केला जातो नेक्स्ट पॉइंट फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन म्हणजे अन्न स्टोअर करणे साठवून ठेवणे आणि प्रिझर्वेशन त्याची सुरक्षा कशी करता येईल ते पाहणे वी हॅव लर्न्ड अबाउट व्हेरियस मेथड्स ऑफ सेफ स्टोरेज ऑफ फूड लाईक फ्रीजिंग ड्राइंग बॉइलिंग एअर टाईट पॅकिंग ॲटसेट्रा दीज डिफरंट मेथड्स प्रिवेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गनिजम्स इन फूड अँड देअर बाय सेव्ह द फूड फ्रॉम स्पॉइलिंग वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न सुरक्षित ठेवण्याच्या पद्धती त्याची माहिती आपण सहावीला विज्ञान शिकत असताना घेतली आहे जसं की अन्न वाळवणे सुकवून ठेवणे उकळणे पॅक्ड डब्यात ठेवणे ज्याच्यात हवा जाणार हवा बंद डब्यात सील करणे अन्नपदार्थ थंड करणे अतिशय ह्या पद्धती आहेत अशा ज्या अन्नाच्या पद्धती आहेत थे, सुरक्षित ठेवण्याच्या अन्नपदार्थ सुरक्षित ठेवण्याच्या ज्या पद्धती आहेत हे आपण मागच्या येतच शिकलो आहे आता या विविध पद्धतींमुळे अन्नपदार्थांमध्ये नेमकं काय होतं ते सुरक्षित कसे राखले जातात तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मायक्रोब्सची वाढ होत नाही थंड ठेवणे वाळवणे सुकवणे किंवा उकळवणे यामुळे त्याच्यात सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही खुंटते आणि वाढ न झाल्यामुळे ते पदार्थ खराब होत नाहीत फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन म्हणजे अन्नाचं रक्षण करणं त्याला प्रोटेक्शन देणं आणि परिरक्षण करणं म्हणजे प्रिझर्व करणं चला बघूया दोन्ही पण कन्सेप्ट फूड प्रोटेक्शन प्रिव्हेंशन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबियल ग्रोथ अँड इन्फेक्शन्स बाय पेस्ट इज कॉल्ड फूड प्रोटेक्शन वेगवेगळे कारण असू शकतील पदार्थ खराब होण्याचे सूक्ष्मजीव वाढण्याचे आणि सूक्ष्मजीव वाढले की अन्न खराब होणार मग सूक्ष्मजीव वाढू नये अन्न खराब होऊ नये कीड लागू नये यांपासून तुम्हाला अन्नाला सुरक्षित ठेवायचं आहे याच व्याख्याला आपण असं म्हणूया अन्नाचं रक्षण करणे होय म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते खराब होणे कीड लागणे ह्या गोष्टींपासून अन्नाचं अन्नाला सुरक्षित ठेवणे म्हणजे अन्न रक्षण करणे म्हणजेच फूड प्रोटेक्शन फूड प्रिझर्वेशन यूज ऑफ वेरियस प्रिझर्वेटिव्स टू प्रिव्हेंट फॉर अ लाँग पिरियड ऑफ टाइम फूड स्पॉयलेज ड्यू टू इंटरनल फॅक्टर्स इज कॉल्ड फूड प्रिझर्वेशन म्हणजे काय अन्नातील जे अंतर्गत घटक आहेत त्याच्यामुळे त्याच्यात बिघाड होऊ शकतो मग अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी काय करायला हवं त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिरक्षकांचा प्रिझर्वेटिव्हज चा वापर केला जातो आणि याच पद्धतीला म्हणतात अन्न परिरक्षण अन्नाचं रक्षण वेगळं आणि अन्न परिरक्षण वेगळं परिरक्षण म्हणजे प्रिझर्वेशन थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे रेडबॉक्समध्ये पाहूया नॅशनल इन्स्टिट्यूशन्स म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासन फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो एफ डी ए एफ डी ए फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अन्न आणि औषध प्रशासन काय करतं हे राष्ट्रीय एक संस्था आहे धिस इज अ गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन दॅट कंट्रोल्स प्रॉडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड अँड ड्रग्ज बाय देअर स्टँडर्डायजेशन फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया एफ डबल एस ए आय हॅज बीन एस्टॅब्लिश ॲज पर द फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ॲक्ट टू थाउजंड सिक्स दोन हजार सहाच्या कायद्यानुसार अन्न सुरक्षण आणि त्याचं मानांकन करणं स्टँडर्डायझेशन म्हणजे मानांकन त्याची क्वालिटी कशी आहे खरंच त्याला किती गुण दिले पाहिजे तर अन्न आणि औषधं यांचं प्रमाणीकरण करण्यासाठी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं वाटप कसं करायचं या सगळ्या गोष्टींवर अंकुश नियंत्रण ठेवणारी एक गव्हर्नमेंट यंत्रणा गव्हर्नमेंट सिस्टीम म्हणजे एफ टी ए आणि अन्न सुरक्षा आणि तिचं मानांकन हे कायदा कायदा आहे दोन हजार सहाचा त्यानुसार भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकन प्राधिकरण जे प्रत्येक पॅकेटवरती लिहिलेलं असतं बघा तुम्ही पॅक्ट फूडवरती एफ एस एस ए आय या संस्थेची स्थापना ही या ॲक्टनुसार करण्यात आलेली वे आहे वेब ॲड्रेस आहे तिचा डब्ल्यू 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 डॉट एफ एस एस ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन डब्ल्यू 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 डॉट एफ डी ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या दोन वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत ज्यावर तुम्ही जाऊन त्याबद्दलची अधिक माहिती घेऊ शकता तुमचे अभिप्राय नोंदवू शकता माहिती मिळवू शकता त्यानंतर ह्या व्हिडिओ सेशनमध्ये आज आपण इथेच थांबतोय पण नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये आपण ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत ज्यांनी आपण अन्न रक्षण करू शकतो तर ह्या मेथड्स ऑफ प्रोटेक्शन डीपली व्यवस्थित समजून घेणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय